नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर सुनीताताई यांचा अनुभव शेअर करत आहे. ताई म्हणतात, आज गुरुवार 22 जून. मला आज माऊलीने पुन्हा पुन्हा प्रचिती दिली की मी काल पंढरपूरला माझ्या माहेरी आईचे पुण्यस्मरण निमित्त गेले होते. तर माझ्या माहेरच्या घरापासून मंदिर खूप जवळ आहे, तशी माऊली नेहमी माझ्या जवळ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. काल आम्ही सर्वजण, माझे मिस्टर, मी, माझ्या दोन्ही मुली, जावाई व छोटी गोडनात स्पृहा सगळे माऊलीच्या दर्शनासाठी गेलो. पंढरपूरला शेगावप्रती श्री गजानन महाराज मंदिर आहे. माहेरी असताना कायम मी त्या मंदिरात असत. काल मी माझ्या मुलीला म्हटलं, गाडी इथून न्यायची अशी माहिती नाही, पण दर्शन घेऊनच पुढे पुण्याला जायचं. त्याप्रमाणे आम्ही सर्व दर्शनाला गेलो होतो. माझ्या नातीला मी म्हटले, माऊलीला सांग सर्व चांगलं होऊ दे. आणि मी बोलण्यास यथा अवकाश तोच एक व्यक्ती वारकरी होती पांढरेशुभ्र कपडे टोपी परिधान केलेली माझ्या व नातीच्या जवळ आले आणि माझ्या नातीच्या डोक्यावरून हात फिरवला. माझ्याकडे बघत म्हणाले, सर्व चांगलेच होईल, बघा कशी आहे माऊली. चटकन माझ्या मनातलं जाणते त्या वारकरी माऊलीने माझ्या मनातील गोष्ट अशी अचानक बोलली, त्यामुळे माझ्या अंगावर काटा आला. मी मनोमन धन्य झाले, माझ्या मुखातून निघाले, श्री गजानन जय गजानन. माझी छोटी नात माझ्याबरोबर गजानन महाराजांची सेवा करते. ती अवघी 3 वर्षाची आहे, तरीही महाराजांचा फोटो पुसते व फुलं वाहून माझ्याबरोबर गजानन माऊलीची जय जय सच्चित स्वरूपा ही आरती व्यवस्थित म्हणते. ही माऊलीची कृपा आहे की इतक्या कमी वयात महाराजांनी तिला भक्ती मार्गास लावले. नात मला म्हणते, आता आपण गावाला गेलो की माऊलीची पूजा कोण करणार. मग मी तिला म्हटलं, माऊली इथेच आहे आपल्याजवळ, मी जिथे जाते तिथे तू माझ्या सांगती, तू अशी माझी माऊली. नात म्हणते, ते तुझ्याशी बोलतात का. मी म्हणाले, हो. आम्ही पुण्यात पण मंदिरात गेलो तेव्हा त्यांनी माझी मुलगी व नात रस्त्याने जात असताना अचानक समोर येऊन मला म्हणाले, मी इथेच असतो. ते ऐकून मी चमकले आणि जय गजानन म्हणाले. त्यांनी मला मंत्र दिला होता, श्री गजानन जय गजानन, आणि मिस्किल हसले होते. अशा स्वरूपात माऊलीने पुन्हा पंढरपूर मंदिरात वारकरी रूपात दर्शन देऊन आमच्याशी बोलली, जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा. अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते.